मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पत्रकार प्रवीण मिरजकर कुपवाड लोकसहभागातून उभारणार पोलीस चौकी। पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची माहिती। मिरज रेल्वे स्थानक मुख्य रस्ता बस स्थानक परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्टेशन चौकात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी उभ्या करण्याचा मार्ग मोकळा झालाय। हॉटेल सुखनिवास समोर बंद पडलेला जकात नाका महापालिकेने पोलीस चौकीसाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला दिल्याचा ठराव प्रत पोलीस यंत्रणेला दिला असल्याचं महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिली। रेल्वे स्थानक शहर बस स्थानक परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी या परिसरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी मिरज शहर सुधार समितीने कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्यासह वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे। हॉटेल सुख निवास समोरील बंद पडलेला जकात नाकाचा पर्याय सुधार समितीने सुचवला होता तसा प्रस्ताव पोलीस यंत्रणेने महापालिकेला दिला होता। मात्र एका माजी महापौराच्या हट्टापायी हा प्रस्ताव रखडला। मात्र सुधार समितीने अखंडितपणे पाठपुरावा केल्याने महापालिकेने ठराव मंजूर केला। तसे पत्र महापालिकेने नुकतेच पोलीस प्रशासनाला दिलाय। शनिवारी सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काजी अध्यक्ष शंकर परदेशी कार्यवाह असित निप्पाणीकर रामलिंग गुगरीश जहीर मुजावर सलीम खतीब युवा अध्यक्ष मुस्तफा रोहिले अक्षय वाघमारे गीतांजली पाटील आदी सदस्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची भेट घेऊन चर्चा केली असता लोकसहभागातून पोलीस चौकी उभा केली जाणार असल्याचं श्री फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळे लवकरच पोलीस चौकीचं काम सुरू होणार आहे।